हा निफ्टीचा चार्ट आहे. आता हा निफ्टीचा चार्ट ड्रॉ करून दाखवतो. निफ्टीचा चार्ट जर ड्रॉ करून दाखवला तर निफ्टी नीट ड्रॉ करून दाखवतो. हा परत अप ट्रेंड आला, परत डाऊन ट्रेंड आला, परत अप ट्रेंड आला, परत डाऊन ट्रेंड आणि परत अप ट्रेंड होऊन परत डाऊन ट्रेंड दाखवला. आता डाऊन ट्रेंड दाखवलं म्हणजे आता अजून काय होऊ शकतो, तर हा असा इथे डाऊन ट्रेंडपर्यंत एवढा जाऊ शकतो, पुन्हा अप ट्रेंड येईल आणि पुन्हा डाऊन ट्रेंड, असा हा बंद होण्याची शक्यता आहे या महिन्यात. आता या महिन्यात जर असा बंद झाला तर एवढ्या दरम्यानची म्हणजे 11,100 ते 10,500 आसपास ह्याच्यामधली कॉल पुट झिरो होतील या महिन्यात. आता ह्याच्यामध्ये जेवढं रेंगाळत राहिलं तर आणि जर अजून डाऊन ट्रेंड राहिलं तर अजून डाऊन ट्रेंड होऊ शकतो. मग अशा वेळी हे जे कॅन्डल आहेत असे कॅन्डल अप ट्रेंडचे कॅन्डल असे वर बनत जाणार त्यावेळी माणसं बाईंगला जाणार नाही, पुन्हा डाऊन ट्रेंड बनणार, पुन्हा डाऊन ट्रेंड बनणार, पुन्हा डाऊन ट्रेंड बनणार. आणि जर अप ट्रेंड त्यावेळी जेवढी कन्फर्म होईल ही त्यावेळी ह्या अप ट्रेंडलाच मार्केट बाय बनणार. आता ही प्रोसेस पूर्ण एक महिन्याची असेल आणि ही एक महिन्याच्या प्रोसेसमध्ये निफ्टी रेंज बाउंड राहील आणि त्याच्यामुळे कॉल आणि पुट हे दोन्हीही झिरो होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या महिन्यात सांभाळून, दोन सुट्टे आहेत, शनिवार रविवार असे 6 सुट्टे आहेत, असे टोटल एवढे दिवस असल्यामुळे ऑप्शन झिरो होण्याची शक्यता आहे. म्हणून ऑप्शन सेलरला पैसे मिळू शकतील. आता हेच मी तुम्हाला क्लिअर करून दाखवतो पुन्हा एकदा की काय होऊ शकतो. पुन्हा एकदा की हे अप ट्रेंडमध्ये आल्यानंतर पुन्हा डाऊन ट्रेंड आले, ही डाऊन ट्रेंड अशी येणार एवढी अजून थोडी, कारण इथे अपोजिट साईडला नवीन लो बनवला आहे, त्यानंतर पुन्हा अप ट्रेंड येईल, पुन्हा डाऊन ट्रेंड येईल, असा मार्केट पूर्ण महिनाभर चालणार. दिवस एक्सपायरी कमी आहेत, 15-16 दिवसच आहेत ॲक्टिव, त्यामुळे ह्या 15-16 दिवसात असे कॅन्डल बनण्याची शक्यता आहे. तरी बी अलर्ट, या गोष्टी बी अलर्ट का सांगतो आहे तर बरेच जण ऑप्शनमध्ये उड्या मारण्याच्या तयारीत असतील. त्याच्या व्यतिरिक्त जर आता जर इथे त्याच्या व्यतिरिक्त जर अजून दुसरा स्टॉकचा पण व्हिडिओ मी पुढे टाकतो आहे, तो नीट बघा.